नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्र हो, 8 मार्च रोजी गट विमा संदर्भात एक जी आर आलेला आहे. तो काय जी आर आहे आपण आज पाहणार आहोत. पहा, राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दिनांक 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीकरिता हा वित्त विभागाचा जी आर आहे. मित्र हो, 8 मार्च 2019 रोजी म्हणजे कालच हा जी आर आलेला आहे. आणि या जी आर मध्ये नेमकं शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे ते आपण आज पाहणार आहोत. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत दिनांक 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये योजनेत सभासदत्व संपुष्टात आलेल्या कर्मचाऱ्यास बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता सोबत जोडला आहे. सदर तक्ता दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिट करता बचत निधी संचित रक्कम प्रदान करण्यात यावी. मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी दिनांक 1 जानेवारी 2019 नंतर राजीनामा, सेवानिवृत्ती तसेच सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार त्यांना देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्यात यावी. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 परिच्छेद 8.4 अन्वये बचत निधीमधील शिल्लक रकमांवर दर साल विविध दराने व्याज देण्याबाबत तरतूद आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधीमधील संचित रकमावर 1 जानेवारी 2019 पासून दर साल दर शक्र 8% दराने व्याज आकारण्यात आले आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 विमा निधी मधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा 4% दराने व्याज दरात कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी. सोबत अपरिगणितीय तक्ता संचालक लेखा व कोषागारे यांच्या संचालनालयाचे पत्र 26 फेब्रुवारी 2019 अन्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या परिगणितेनुसार निर्गमित केलेला आहे. आता हे मित्र हो, गट विमा योजना भरणारे राज्य शासकीय कर्मचारी यांचा जर ह्या 2019 मध्ये मृत्यू झाला किंवा सेवा संपली तर त्यांना किती रक्कम देण्यात येईल याविषयीचं सविस्तर मार्गदर्शन या जी आर मध्ये करण्यात आलेले आहे. पहा, खाली तक्ता आहे, आपण तक्ता पाहत आहोत. त्या तक्त्यामध्ये पहा, इथं खाली तक्ते दिलेले आहेत, त्या तक्त्यामध्ये काय म्हणते पहा. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक GVO 2098 प्रक्रमांक 1 विमा प्रशासन दिनांक 8 मार्च 2019 सोबतचे तक्ता मृत्यू सेवानिवृत्ती राजीनामा इत्यादी कारणामुळे 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या ₹60 प्रमाणे अंशदान करणाऱ्या सदस्याच्या बचत खात्यामध्ये संचित होणारी बचत निधीची व्याजासह एकूण देय होणारी बचत निधीची रक्कम दर्शविणारा तक्ता. जर समजा 1 मे 1982 ला बचत निधीच्या सदस्यत्वाचा जर दिनांक असेल आणि तो व्यक्ती जानेवारी 2019 मध्ये जर समजा रिटायर होत असेल तर त्यांच्या खात्यामध्ये 42,890 रुपये जमा करण्यात येतील. अशा पद्धतीनं वेगवेगळे वर्षे आणि कोणकोणत्या महिन्यामध्ये त्यांना कोणकोणती रक्कम देण्यात येणार आहे हा तक्ता आहे. अशा पद्धतीनं हा शुभांगी शेठ सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीनिशी हा जी आर होता. मित्र हो, जी आर कसा वाटला? निश्चितच आपल्या प्रतिक्रियेची आम्ही कमेंट बॉक्समध्ये वाट पाहत आहोत. चला परत भेटूयात नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद.